नमस्कार, बीकेबी न्यूज के प्राइम टाइम में आपका स्वागत है। अब रुक करते हैं आज की हेडलाइंस पर। शीतकालीन सत्र का पहला दिन रहा विपक्ष के नाम, विपक्ष उठाती रही मुद्दे। वाहन चोरी करने वाला कुख्यात आरोपी गिरफ्तार, अपने शौक पूरे करने के लिए आरोपी करता था चोरी। और स्वतंत्रता के अमृत महोत्सव के उपलक्ष्य पर राष्ट्रीय गणित दिन पर विद्यार्थियों ने 1 से 10 तक बोले पाढ़े। और अब खबरें विस्तार से। महाराष्ट्र में बुधवार से शीतकालीन सत्र शुरू हुआ। इस दौरान राज्य के डिप्टी सीएम अजित पवार ने बताया कि महाराष्ट्र सरकार ओबीसी आरक्षण और एमएसआरटीसी की चल रही हड़ताल समेत सभी मुद्दों का जवाब सदन में देगी। वैसे जैसा अनुमान था उसी हंगामेदार तरीके से शीत सत्र की शुरुआत हुई। पहले दिन विपक्ष पूरी तरह से सदन के भीतर और बाहर राज्य सरकार पर दबाव बनाया, जिसमें ओबीसी मुद्दों के साथ साथ किसानों की बिजली काटे जाने के मुद्दे पर भी पूरा विपक्ष सीढ़ी पर बैठा नजर आया। गौरतलब है कि राज्य की उद्धव सरकार पहले से ही कई मुद्दों को लेकर घिरी हुई है, इसलिए इस विधानसभा सत्र में काफी हंगामा होने की संभावना जताई जा रही थी और हुआ भी उसी तरह। जैसे ही शीत सत्र की शुरुआत हुई, वैसे विपक्ष किसानों की बिजली काटे जाने की मांग को रोके जाने को लेकर अड़ गया और सीढ़ी पर बैठ गया था। ज्ञात हो कि मुख्यमंत्री के स्वास्थ्य में खराबी के चलते पहली बार मुख्यमंत्री के बिना शीत सत्र की शुरुआत की गई है, जबकि शीतकालीन सत्र होने पर ही विपक्ष ने अपने तेवर दिखाना शुरू कर दिया है। सर्वपक्षीय सदस्यांचं याला समर्थन होतं आणि विशेषतः ज्या प्रकारे शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापणं चाललंय आणि एखाद्या शेतकऱ्याने वीज बिल भरलं नाही तर संपूर्ण डीपी काढून नेली जाते, गावाची विजेचे स्ट्रीट लाईटचे कनेक्शन बंद करून टाकल्यात, गावाच्या गावं अंधारात आहेत, पाण्याचे जे गावाचे कनेक्शन्स आहेत पाणी पुरवठा योजनांचे ते बंद केलेले आहेत आणि म्हणून हा विषय आम्ही लावून धरला आणि त्याच्यावर मंत्री नितीन राऊत यांनी आम्हाला राज्य सरकार पैसे देत नाही म्हणून आम्हाला हे कापावं लागतं असं उत्तर दिल्यामुळे राज्य सरकारने याच्यावर जबाब द्यावा ही आम्ही मुद्दा लावून धरला आणि त्याच्यावर ती लक्षवेधी राखून ठेवली आहे आणि उपमुख्यमंत्री वित्तमंत्री हे त्याच्यावर उत्तर देतील असं सांगण्यात आलं आहे। पण एकूणच ज्या प्रकारे शेतकऱ्यांचे कनेक्शन कापण्याचा हा उद्योग चाललेला आहे याच्याविरुद्ध या सभागृहात उद्याही आम्ही आवाज उचलणार आहोत आणि आमच्या चर्चेच्या माध्यमातून कशा प्रकारे सरकार दिशाभूल करत आहे। सरकार जे सांगतं की थकबाकी वाढली ते व्याजावर व्याज लावून सांगितलं जात आहे आणि आमच्या काळामध्ये 11,000 कोटी रुपये राज्य सरकारने वीज मंडळाला दिलेले आहेत। चूंकि राज्य विधानमंडल के शीतकालीन सत्र की शाम को सदन पर महाराष्ट्र सरकार द्वारा आयोजित पारंपरिक चाय पार्टी में प्रमुख विपक्षी दल बीजेपी इस कार्यक्रम में शामिल नहीं हुई, वहीं आज से शुरू हुए सत्र के दौरान कुल 26 विधेयक पेश किए जाएंगे, जिनमें केंद्र के 3 कृषि कानूनों के प्रभाव को खत्म करने के लिए राज्य सरकार द्वारा पहले पेश किए गए बिल को रद्द करना भी शामिल है। वहीं सबसे बड़ी बात आई आज शिक्षा विभाग से। ओमिक्रॉन के खतरे को देखते हुए महाराष्ट्र में स्कूल एक बार फिर बंद हो सकते हैं, ऐसा इशारा राज्य की शिक्षा मंत्री वर्षा गायकवाड़ ने दिया। महाराष्ट्र की शिक्षा मंत्री वर्षा गायकवाड़ ने कहा कि कोरोना वायरस की पहली और दूसरी लहर के दौरान सबसे ज्यादा प्रभावित रहा राज्य महाराष्ट्र एक बार फिर ओमिक्रॉन के चपेट में आता दिख रहा है। अब ये माना जा रहा है कि महाराष्ट्र में स्कूल फिर बंद किए जा सकते हैं। महाराष्ट्र की शिक्षा मंत्री वर्षा गायकवाड़ ने बुधवार को कहा कि राज्य में ओमिक्रॉन वेरिएंट के मामलों में लगातार बढ़ोतरी हो रही है, संक्रमित मरीजों की संख्या में बढ़ोतरी होती है तो राज्य में स्कूल बंद हो सकते हैं। महाराष्ट्र में स्कूल 1 दिसंबर को ही खुले थे। गायकवाड़ ने कहा कि अगर ओमिक्रॉन के मामले बढ़ते रहे तो हम स्कूलों को फिर से बंद कर सकते हैं, हम स्थिति की निगरानी कर रहे हैं।
शाळा आहे काही दिवसांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मला एक गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे की शाळेच्या संदर्भामध्ये आम्ही स्थानिक लेवलला जे आहे तिथले शिक्षणाधिकारी असतील, तिथले डेप्युटी डायरेक्टर असतील किंवा त्या ठिकाणी असलेले आयुक्त असतील किंवा कलेक्टर असतील यांच्या लोकल बॉडीजनी एकत्र मिळून त्या ठिकाणी कुठल्याही गोष्टीचा निर्णय घेत असताना त्यांनी निर्णय घ्यायचा आहे. सरसकट शाळा बंद करण्यासंदर्भातलं कुठलंही विधान मी केलेलं नव्हतं आणि त्या तऱ्हेचे जे मी मेसेज वाचला त्या संदर्भामध्ये स्पष्टीकरण करण्यासाठी मी आलेलं आहे. कुठल्याही ठिकाणी जर अशी घटना दिसली तर तिथल्या स्थानिक प्रशासनाने या संदर्भामध्ये निर्णय घ्यायचा आणि तो निर्णय घेत असताना त्यांचं व्यवस्थापन आणि त्या ठिकाणी लागणारं उपाययोजना याची पूर्णपणे SOPs आम्ही दिलेल्या आहेत त्याप्रमाणे त्यांनी काम करावं असं या ठिकाणी आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. प्रत्येक वेळेला आम्ही शिक्षणाधिकाऱ्यांशी डेप्युटी डायरेक्टरांशी याविषयी चर्चा करत असतो. सातत्याने आमचं मॉनिटरिंग चालू असतो आणि त्या माध्यमातून या गोष्टीकडे पूर्णपणे आमचं लक्ष आहे. इसके अलावा OBC आरक्षण के मुद्दे पर दिनभर पक्ष विपक्ष की नोकझोंक चलती रही. वही इन सारे मामलों को देखते हुए कैबिनेट मंत्री जयंत पाटिल ने BJP पर मुद्दे समाप्त होने का आरोप जड़ दिया और BJP पर तंज भी कसा. काय मुलावरती विश्वास नाहीये का त्यांचा असाही आरोप एकीकडे भाजप करताना पाहायला मिळते. भारतीय जनता पक्षाला तर सगळे मुद्दे संपलेले दिसतात आणि त्यामुळे अशी अशा तकलादू विनोद करण्याच्या नादात ते बसलेले. शीतकालीन सत्र के पहले दिन विधानसभा अध्यक्ष के नाम पर भी चर्चा का विषय बना रहा जिसके लिए पूर्व मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान के नाम की चर्चा भी दिन भर रही. विरोधी पक्षाचा अधिकार आहे त्यांना काय करायचं ठरवतील त्यांनी ठरवायचं आहे. सत्ताधारी पक्षातर्फे नाव दिलं जाईल आणि मग ते बिनविरोध करायचं की नाही विरोधी पक्ष नाही ठरवायचं नसतं काही ते आमचा पक्ष ठरवेल आमचा ठरवेल. बहरहाल शीतकालीन सत्र का पहला दिन विपक्ष के नाम रहा जिसमें हंगामा जारी रहा और विपक्ष मुद्दे उठाती रही. अपने शौक पूरे करने के लिए चोरी करने वाले कुख्यात आरोपी को तहसील पुलिस ने गिरफ्तार किया. पुलिस ने आरोपी के पास से लगभग 2 लाख का माल जब्त किया. अपने नशीले शौक पूरे करने के लिए चोरी कर रहे एक कुख्यात आरोपी को तहसील पुलिस ने गिरफ्तार किया है. मिली जानकारी के अनुसार वैष्णो देवी चौक वर्धमान नगर निवासी फिरियादी पूनम अग्रवाल इन्होंने टूर्स एंड ट्रेवल्स कंपनी के सामने अपनी दुपहिया गाड़ी पार्क की थी. इस बीच आरोपी उनकी गाड़ी चुरा कर फरार हो गया. इस संबंध में शिकायतकर्ता ने तहसील पुलिस थाना अंतर्गत शिकायत दर्ज कराई जिसके बाद इस मामले में कार्रवाई करते हुए पुलिस ने आरोपी की खोजबीन शुरू की और कड़ी कार्रवाई करने के बाद उन्होंने हर्ष खोत नामक आरोपी को गिरफ्तार किया. गिरफ्तार आरोपी के बारे में तहकीकात करने के बाद उसका पुराना आपराधिक रिकॉर्ड सामने आया. आरोपी से कुल 8 दोपहिया गाड़ियों समेत 2,35,000 का माल जब्त किया गया. दिनांक 20/12/2021 रोजी सायंकाळी 7:30 वाजताच्या सुमारास वर्धमान नगर पोलीस स्टेशन लगंगज निवासी श्रीमती पूनम भुवानीलाल अग्रवाल व 39 वर्ष हे काही कामाकरता गांधीबाग येथे आले होते. त्यांनी गांधीबाग बँक ऑफ बडोदाजवळ आपली ॲक्टिवा गाडी पार्क केली होती आणि काम करून जेव्हा परत आले तेव्हा त्यांना तिथे ॲक्टिवा गाडी दिसली नाही. त्यांच्या रिपोर्टवरून पोलीस स्टेशन तहसील येथे अपराध नंबर 1034/21 कलम 379 भादवी नोंद करण्यात आला होता आणि सदर उद्रक गुन्हा उघडकीस आणण्याकरता आम्ही आमचे तपास पथक ASI दुबे, हेड कॉन्स्टेबल लक्ष्मण शेंडे, प्रमोद शनिवारे यांना आदेश दिले होते. आमचे पथक सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना त्यांना बांगलादेश नाईक तलाव PS पाचपावली निवासी जुना रेकॉर्डवरील गुन्हेगार हर्ष सुधाकर खोत वय 22 वर्ष हा संशयास्पद दिसून आल्याने त्याला ताब्यात घेतले असता त्याच्याजवळ सदर गुन्ह्यात चोरीस गेलेली ॲक्टिवा गाडी मिळून आली. तसेच त्यावरून त्याला त्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आणि आरोपी हर्ष सुधाकर खोत वय 22 वर्ष याला सखोल विचारपूस केली असता 1 महिन्यापूर्वी पोलीस स्टेशन तहसील येथे दाखल अपराध नंबर 1017/21 कलम 379 भादवीमध्ये सुद्धा चोरीस गेलेली ॲक्टिवा गाडी त्याच्याकडून ताब्यात मिळाली. त्याचे घरझडती घेतली असता त्याच्या घराच्या अंगणात इतर अशा 6 गाड्या असा एकूण 8 ॲक्टिवा आरोपी हर्ष सुधाकर खोत वय 22 वर्ष याच्याकडून जप्त करण्यात आली असून या 8ही ॲक्टिवाची किंमत 2,35,000 आहे. सदर गुन्ह्यात आरोपीला अटक करण्यात आली आहे आणि चोरीस गेलेल्या गाड्या चोरून नेलेल्या गाड्या हा कुणाला विकत होता आणि याची इतर कुठली गँग आहे का याबद्दल आम्ही तपास करीत आहोत. सध्या आरोपीकडून आम्ही एकूण 8 गाड्या जप्त केलेल्या आहेत. गणित दिन के अवसर पर नागपुर में विद्यार्थियों ने और लोगों ने 1 से 10 तक पाढ़े बोले. महान गणित विशेषज्ञ श्रीनिवास रामानुजन के जयंती के अवसर पर यह आयोजन किया गया.
स्वतंत्रता के अमृत महोत्सव के उपलक्ष्य पर महान गणित विशेषज्ञ श्रीनिवास रामानुजन के जयंती के अवसर पर, राष्ट्रीय गणित दिन के अवसर पर नागपुर महानगर पालिका और अग्रेसर फाउंडेशन साथ ही मणिबी इंस्टीट्यूट के संयुक्त तत्वावधान में आयोजित कार्यक्रम में 1 से 10 तक पाढ़े बोले गए। चिटनेस पार्क में कार्यक्रम आयोजित किया गया। इस कार्यक्रम में नागपुर शहर के विविध स्कूलों के 2000 विद्यार्थी शामिल हुए थे। कार्यक्रम में प्रमुख अतिथि के रूप में महापौर दयाशंकर तिवारी, नागपुर के पुलिस आयुक्त अमितेश कुमार, दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र के संचालक दीपक खिरवाड़कर उपस्थित थे। लक्ष्य मध्ये अग्रेसर फाउंडेशन, नागपूर महानगर पालिका, मणिबी इन्स्टिट्यूट तसेच साऊथ सेंट्रल झोन यांच्या संयुक्त विद्यमानाने अग्रेसर फाउंडेशन यांनी पुढाकार घेऊन गणित दिवसाचा कार्यक्रम आम्ही आज इथे मनवलेला आहे। मागील 5 वर्षापासून अग्रेसर संस्था काम करते आहे, पण 3 वर्षांपासून पाढे पठणाची कॉम्पिटिशन आम्ही विविध शाळांमध्ये घेतो आहे। आझादी का अमृत महोत्सव म्हणून 75 शाळांपर्यंत 8,500 विद्यार्थ्यांनी या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केलं आणि पाढे म्हणण्याचं जे कल्चर आहे जे लुप्त होत चाललेलं आहे, आमच्या पिढीपर्यंत पाढे पाठ करण्याची पद्धत होती पण आता ते नाही म्हणत आणि त्याच्यामुळे कुठेतरी सबकॉन्शियस माइंडमध्ये कॅल्क्युलेशन्स फास्ट नाही होत, ते पुन्हा कल्टिवेट करण्यासाठी अग्रेसर फाउंडेशनने हा प्रयत्न केला आहे। 30 व्हॉलेंटियर्ससकट मागील 15 दिवस सतत अग्रेसर फाउंडेशन काम करते आणि आज इथे सामूहिक 3,000 विद्यार्थ्यांनी पाढेपठण केलं, ज्याला स्वतः महापौर आणि पोलीस कमिशनर होते। पूर्व विधायक मल्लिकार्जुन रेड्डी ने विविध ज्वलंत मांगों के लिए तहसील कार्यालय के सामने आंदोलन किया। इस दौरान उन्होंने राज्य सरकार का निषेध कर सभी का ध्यान अपनी ओर खींचा। गांधी चौक से तहसील कार्यालय तक विविध मांगों के लिए मोर्चा निकाला गया। तहसील कार्यालय के सामने उपविभागीय अधिकारी वंदना सौरंगपते व पुलिस निरीक्षक प्रमोद मकेश्वर को ज्ञापन दिया गया। रामटेक विधानसभा क्षेत्र में बड़े पैमाने में धान का उत्पादन लिया जाता है। इस परिसर को राइस बेल्ट के नाम से भी जाना जाता है। किसानों पर अन्याय ना हो इसलिए कई ज्वलंत विषय व विभिन्न मांगों के लिए रामटेक विधानसभा क्षेत्र के पूर्व विधायक डी मल्लिकार्जुन रेड्डी के नेतृत्व में रामटेक तहसील कार्यालय के सामने धरना आंदोलन किया गया। इस दौरान भाजपा के तालुका अध्यक्ष तथा पंचायत समिति सदस्य नरेंद्र बंधाटे, जिला परिषद सदस्य कैलाश बरवट्टे, नगर अध्यक्ष दिलीप देशमुख, संजय मुलमुले, नगर सेवक प्रभाकर खेड़कर, रजत गजबिये, तेजपाल सोलंकी, राजेश जायसवाल, गोपी कोल्लेपरा समेत बड़ी संख्या में भाजपा कार्यकर्ता उपस्थित थे। पांच काम रद्द करण्याच्या विभागाने त्या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदयाकडे पत्र पाठवलं। आमचं म्हणणं आहे की सिकर समिती मुख्यमंत्रीच्या अध्यक्षतेखाली 2018 मध्ये जे मंजूर झालेले काम खालच्या स्तरावर अधिकारी लोकांना रद्द करता येत नाही, परस्पर यांना विद्यमान आमदार खासदाराला दिशाभूल करून काही कामं रद्द करण्याचे प्रयत्न करतात। आणि रामटेक विधानसभा क्षेत्राच्या मागचे 2 वर्षात काही निधीचं आलं नाही, काही तोटके निधी आलाय काही ठिकाणी। या पद्धतीनं माननीय मुख्यमंत्री शिवसेनेचे उद्धव ठाकरे साहेब आहेत, माननीय उद्योग मंत्री सुभाष देसाई साहेब आहेत, माननीय नगरविकास मंत्री एकनाथराव शिंदे साहेब आहेत आणि माननीय पर्यटन मंत्री हे आदित्य ठाकरे साहेब आहेत। मग पर्यटन विकासला निधी का भेटत? का रामटेक तीर्थक्षेत्र पर्यटन क्षेत्र विकास कामाला मागे पडताय गती? आम्ही मंजूर केलेल्या कामाला निधी का देत नाही राज्य सरकार? भाजपा के नवनियुक्त केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे ने बुधवार को संघ के सरसंचालक मोहन भागवत से संघ मुख्यालय जाकर मुलाकात की। इस मुलाकात के बाद पत्रकारों से बात करते हुए उन्होंने कहा कि वे सरसंचालक से आशीर्वाद लेने गए थे। एक तरह महाराष्ट्राला माहिती आहे की मुख्यमंत्री ची तब्येत बरी नाही आहे, ते आजारी आहेत आणि कदाचित त्यामुळं ते येऊ शकले नसतील। आम्ही परमेश्वरला प्रार्थना करतो की त्यांनी लवकर या दुखण्यातून बरं व्हावं आणि या महाराष्ट्राच्या जनतेच्या सेवेमध्ये पुन्हा रुजू व्हावं अशी आमची अपेक्षा आहे। परंतु मुख्यमंत्री आज नसण्याचं काही फार नवीन असं काही घडतं असं नाही आहे। ज्या दिवशी ते मुख्यमंत्री झाले त्या दिवसापासून तर आजपर्यंत मुख्यमंत्री मंत्रालयात किती वेळेस आलेत, मुख्यमंत्र्यांनी राज्यामध्ये किती दौरे केलेत, राज्यावर जे जे संकट आले त्या संकटाला ते किती सामोरं गेलेत, मग अतिवृष्टीचा विषय असू द्या किंवा मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय असू द्या, ओबीसीचा विषय असू द्या, कुठल्या निवडणुकीच्या प्रचारात नाही, राज्याच्या कुठल्याही विकासाच्या असू द्या किंवा सामाजिक एखादं संकट एखाद्या समाजावर आलं, आरक्षणाचं असू दे की अन्य कोणतं, कुठल्याही कार्यक्रमात किंवा कुठल्याही याच्यात त्यांचा सहभाग। त्याचं कारण असं आहे की 3 पक्षाचं हे सरकार आहे, हे 3 पक्ष एकत्र येऊन कुठलाही निर्णय करत नाही,
आणि त्यामुळं मुख्यमंत्री आले काय आणि मुख्यमंत्री नाही आले काय, या राज्यातली जनता संयमी आहे, या राज्याचा कारभार चांगला चालतो. एकीकडे भाजप आरोप करत आहे की मुख्यमंत्री दिसत नाही, दुसरीकडे शिवसेनेकडनं टीका करण्यात आली आहे की पंतप्रधान दिसत नाही. हिवाळी अधिवेशनामध्ये 22 दिवस पंतप्रधान नव्हते. पंतप्रधान रोज हाऊसमध्ये आहेत, परंतु पंतप्रधानांनी किंवा भारतीय जनता पक्षाने विरोधी पक्षाला आमचं सरकार सर्व विषयावर चर्चा करायला तयार आहे, गोंधळ घालू नये अशी अपेक्षा पहिल्याच दिवशी व्यक्त केली. शेवटच्या दिवसापर्यंत विरोधी पक्षांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. त्याचं अधिवेशन आज संपलं, आजपर्यंतसुद्धा त्यांचा गोंधळ होता. गोंधळाचे कारण काय की निवडणूक प्रक्रिया ही पारदर्शक असावी अशा प्रकारचं मत कोर्टाने व्यक्त केलं. निवडणूक आयोगाने काही सूचना केल्या आणि त्यामध्ये मोदीजीच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षानं निवडणूक सुधारणामध्ये पूर्वी जसं वर्षातून एकदाच नाव नोंदवलं जायचं, समजा जानेवारीमध्ये जर नाव नोंदवायचं असेल. आणि वक्त हो चला एक ब्रेक का, मिलते एक छोटे से ब्रेक के बाद. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. ब्रेक के बाद आपका स्वागत है. आमगांव में चुनाव के दौरान 251 बूथ पर ईवीएम में खराबी होने से लोगों को मतदान करने में काफी परेशानी उठानी पड़ी, जिस कारण लोगों में रोष दिखाई दिया. आमगांव जिला परिषद क्षेत्र के आमगांव में 251 बूथ पर एक चिन्ह के सामने की बटन नहीं दबने से नागरिकों में रोष दिखाई दिया. ये मामला सामने आने से जोनल अधिकारियों ने तुरंत बूथ पर जाकर मामले की जांच की. मशीन में खराबी आने से वोटिंग में समस्या आने की बात बूथ के अधिकारियों ने कही, जिसके बाद समस्या दूर कर मतदान शुरू किया गया. मशीन में खराबी होने की बात पता चलने तक 3% मतदान हो चुका था, इसलिए इस मामले की जांच करने की मांग उम्मीदवार और नागरिकों ने की है. मतदान बूथावर गेल्यानंतर मी ज्यावेळेस माझा जो चिन्ह आहे तिथं प्रेस केला, तो प्रेस काही झाला नाही, आणि दुसऱ्या चिन्हावर प्रेस केलं तिथं झाला, आणि मग अधिक दुसऱ्या ठिकाणी होईल म्हणून अधिक एक वेळा मी तिथं प्रेस केला, तरी पण तो काही झाला नाही. मी अधिकाऱ्यांना सांगितलं, अधिकारी माझ्याकडे आले आणि त्यांना त्यांनी म्हटले की हे बटन सोडून तुला जे पसंत आहे तिथं क्लिक कर. मी त्यांना म्हटलं की मी काही क्लिक करत नाही, आणि त्यांनी म्हटलं ठीक आहे, तुम्ही धीरेने केले असेल तर जोरासीन करून पहा. मी त्या बटनला अधिक जोरासीन प्रेस केला तरी पण ती काय झाली नाही. त्यांनी म्हटलं करून पाय, तरी पण दुसऱ्या वरच्या एखाद्या तुमच्या जो पसंतीचा आहे त्यांना, मी म्हटलं करतच नाही. त्यांनी मग दुसरे जे चेक करतात ते आले आणि त्यांनी बघितलं, त्यांनी मला जे विचारले तर मी त्यांना ते सांगितले की काही प्रेस झाला नाही म्हणून. त्यांनी काय केलं, आमगाव जिल्हा परिषद क्षेत्रातून बहुजन मुक्ती पार्टी चुनाव चिन्ह टेबल निवडणूक लढवत आहे, आणि आमगाव गावातील 221 नंबरची बूथ क्रमांक 221 याच्यामध्ये मशीनमध्ये फॉल्ट आलेला होता, आणि माझ्या जो चुनाव चिन्ह आहे टेबल, त्या टेबलसमोरील बटन दबत नव्हती आणि लाल लाईट दिसत नव्हता. तर ज्या व्यक्तीने मतदान मारायला गेले त्या व्यक्तीची जी बटन दबत नव्हती, तर त्यांनी आम्हाला कळवले. त्याच्यानंतर आम्ही ऑब्जेक्शन घेतलेलं आहे आणि आता समोरची प्रोसिजर आम्ही करत आहोत.
झोनल अधिकाऱ्यांना आम्ही विचारला तर जेथपर्यंत हा प्रकार घडलेला होता तेथपर्यंत 3% मतदान झालेला होता, तर आमचा जो झालेला 3% मतदान आहे त्याच्यावर आमचं ऑब्जेक्शन आहे आणि आम्ही आता समोरची प्रोसिजर करणार आहोत. कल्याण रेलवे स्टेशन से सासबहू को चोरी के मामले में पुलिस ने गिरफ्तार किया. चोरी की शिकायत के बाद पुलिस ने सीसीटीवी से बारीक नजर रखी थी, जिसके बाद एक वीडियो में दो महिला पर्स चोरी करते हुए नजर आए. रेलवे स्टेशन और चलती ट्रेन में चोरी की कई घटना कल्याण में सामने आ रही है, लेकिन चोरी करने वाली सास बहू का पर्दाफाश पुलिस ने किया. रेलवे स्टेशन पर चोरी करने वाली जोड़ी और कोई नहीं बल्कि सास बहू की जोड़ी है. दोनों को कल्याण से रेलवे क्राइम ब्रांच ने गिरफ्तार कर कार्रवाई की. उल्हासनगर में रहने वाली एक महिला ने पर्स चोरी की शिकायत की थी. पर्स में 3 लाख के गहने थे. तपोवन एक्सप्रेस में बैठते समय चोरी हुई थी. पुलिस ने आरोपी रेखा कामले और रोजा कामले को गिरफ्तार कर उनसे 4,27,000 का माल जब्त किया. ओबीसी आरक्षण की मांग करते हुए कांग्रेस कार्यकर्ताओं ने कल्याण में आंदोलन किया. शिवाजी चौक परिसर में कार्यकर्ताओं ने काले फीते लगाकर सरकार का विरोध किया. ओबीसी आरक्षण के लिए राज्य भर में आंदोलन शुरू है. बुधवार को कल्याण के छत्रपति शिवाजी महाराज चौक परिसर में कांग्रेस कार्यकर्ताओं ने ओबीसी आरक्षण की मांग करते हुए आंदोलन किया. इस आंदोलन में कांग्रेस कार्यकर्ताओं ने काला फीता लगाकर भाजपा के विरोध में घोषणाबाजी की. जब तक ओबीसी आरक्षण नहीं मिलता तब तक आंदोलन जारी रहने की बात कांग्रेस कार्यकर्ताओं ने कही. जोपर्यंत ओबीसी आरक्षण होत नाही कायम तोपर्यंत कुठल्या प्रकारच्या निवडणुका घेऊ नये. निवडणुका घेऊ नये जोपर्यंत ओबीसी आरक्षण होत नाही ती आमची प्रमुख मागणी आहे. याच्या पुढचं पण आता आंदोलन केलं आहे, याच्या पुढचं आता कल्याणमध्ये केलं आहे, याच्या पुढचं पूर्ण आंदोलन हे महाराष्ट्रभर होणार आहे. 30 तारखेनंतर नवीन वर्षामध्ये येणाऱ्या वर्षामध्ये मुंबई हायवे किंवा पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याच प्रकारे किंवा याच्यापेक्षा तीव्र आंदोलन. आणि जर का ओबीसी आरक्षण नाहीच रिजून आलं तर आम्ही लवकरात लवकर जंतरमंतर दिल्ली येथे जाऊन सनी 1 लाख ओबीसी कार्यकर्ते तिथे जाऊन उपोषण करणार आहे. नागपुर के यशोधरा पुलिस स्टेशन के तहत दो दोस्तों के बीच हुए विवाद में एक गंभीर जख्मी हो गया. बताया जा रहा है कि एक दोस्त की बुरी नजर दूसरे दोस्त की बीवी पर थी, जिसकी शिकायत भी बीवी ने अपने पति से की थी, जहां शराब के नशे में ये विवाद बढ़ा और एक अस्पताल पहुंच गया. यशोधरा नगर की इंदिरा माता नगर के तहत हुई इस घटना में आरोपी राजकुमार पराते ये कबाड़ी का व्यवसाय करता है, जबकि इस विवाद में घायल अमर वानखेड़े ये टेलर का काम करता है. अमर वानखेड़े की बुरी नजर राजकुमार पराते की पत्नी पर कई दिनों से थी, जबकि कुछ अश्लील हरकतें करने की शिकायत भी पराते की पत्नी ने अपने पति को की थी. इस बात पर 20 दिसंबर की शाम जब दोनों शराब के नशे में थे, दोनों के बीच विवाद इतना बड़ा कि राजकुमार पराते ने अमर के सिर पर ईंटों से वार कर उसे अधमरा कर दिया, जिसे गंभीर अवस्था में मेयो अस्पताल भर्ती किया गया है. पुलिस से मिली जानकारी के मुताबिक दोनों पर आपराधिक मामले संबंधित पुलिस स्टेशन में दर्ज है. दिनांक 20/11/2021 रोजी इंदिरा माता नगर ही यशोधरा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत एक झोपडपट्टी आहे. तिथे दोन्ही बाजूबाजूला राहणारे दोघंजण आहेत, अमर मधुकर वानखेडे आणि त्याचा मित्र राजकुमार पराते. हे दोघंजण एकत्रच असायचे. अमर हा टेलरचा व्यवसाय करायचा, जिथे जिथे कपड्याची मशीन आहेत त्याच्याकडे हात जाऊन लेबर म्हणून काम करायचा, आणि पराते हा शांतीनगर एरियामध्ये कबाडीचं काम करायचा. कबाडीच विचून तो दुसऱ्यांना विकायचा सामान भंगारचं. तर त्यांचे बाजूबाजूलाच किरायाने घर इंदिरा माता नगरला होते. दोघंही दारूच्या व्यसनाचे आहारी आहेत. आणि राजू परातेंचं मिसेसला अमर वानखेडे हा त्रास देतोय. गेल्या 15 दिवसापूर्वी पण त्याने तिला काहीतरी हावभाव केला होता, असलेला हावभाव केले होते. तर त्यांनी ती गोष्ट त्याच्या नवऱ्याला सांगितली आणि राजू पराते ह्यांच्यासोबत पण तो याच्यासोबत पण तो जेव्हा एकत्र असताना त्याच्या मिसेसचं तुझी मिसेस सुंदर आहे वगैरे अशा गोष्टी करायचा. याचा राग येऊन राजू परातेने त्याला हाताबुक्क्याने मारहाण केली, पडल्यानंतर पायाने मारलं आणि बाजूलाच असलेल्या विटेने त्याच्या तोंडावर मारलं आहे. त्याच्यामुळे तो गंभीर जखमी आहे. सध्या मेयो हॉस्पिटलला अमर वानखेडे हा ॲडमिट आहे, उपचार घेतोय. तो प्राइम टाइम न्यूज में आज इतना ही. आपसे कल फिर मुलाकात होगी. तब तक देखते रहिए वीकेबी न्यूज. नमस्कार.